नमस्कार सुप्रभात मी रुशाल यादव सारंग आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातील बातमी ऐतिहासिक भिडेवाडा स्मारकाच्या कामासाठी जमीन दोस्त करण्यात आलाय मध्यरात्री पुणे महापालिकेनं जागेचा ताबा घेतलाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि मध्यरात्रीच ही कारवाई सुरू झालेली आहे अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अभिजित कृषाली पुण्यातील ऐतिहासिक असा भिडेवाडा ज्याचा ताबा आता पुणे महानगरपालिकेने घेतलेला आहे का रात्रीत पुणे महानगरपालिकेकडून पुण्यातील हा भिडेवाडा जो आहे तो जमीन दोस्त करण्यात आलेला आहे दृश्य आपण पाहू शकतो की गेल्या तेरा वर्षापासून जो आहे भिडेवाड्याचा लढा सुरू होता राष्ट्रीय स्मारक व्हावं या भिडेवाड्यात खरंतर मुलींची ऐतिहासिक शाळा जी महात्मा फुले आणि खरंतर सावित्रीमाई फुले यांनी सुरू केली होती तिथंच राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी होत होती पण इथं जे अनेक अतिक्रमण होते जे व्यापारी होते त्यांचा मात्र विरोध आणि हे हो सगळे व्यापारी सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने यांची काही दिवसापूर्वी याचिका फेटाळून इथं राष्ट्रीय स्मारक व्हावं असं सांगण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टाकडून आणि त्या आदेशानुसारच महापालिकेकडून तर उशिरा पोलिसांच्या बंदोबस्तात तर ही जाबा जागा जी आहे ती महापालिकेकडून ताब्यात घेण्यात आलेली आहे पूर्ण भिडेवाडा इथेच होता आणि आता तो पूर्णपणे जमीन दोस्त जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांच्या उपस्थितीत काल रात्री उशिरा ही जागा जी आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे खरंतर गेले तेरा वर्षापासून हा जो लढा होता वशाली हा सुरूच होता शेवटी सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टात एक याचिका इथले जे व्यापारी होते त्यांच्याकडून करण्यात आली होती आणि ती याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेकडून ही जागा नेमकी कधी हस्तांतरित केली जाते कधी ताबा मिळवला जातो हे सगळे पाहत होते पण काल रात्री मध्यरात्री उशिरा खरंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला होता आणि काल एका रात्रीतून ही पूर्ण जो जुना भिडेवाडा होता तो जमीन दोस्त करण्यात आलेला आहे लवकरच आता या राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन देखील करण्यात आलेलं आहे पण जी जागा होती जी आता महापालिकेकडनं हस्तांतरित करण्यात आली आहे पूर्णपणे पत्रे लावण्यात आले तिथं जी नोटीस होती की सदर जागा महानगरपालिकेनं महानगरपालिकेच्या मालकीची असून अशा आशयाचे नोटीस देखील या सगळ्या जागेत लावण्यात आलेली आहे दृश्य आपण पाहतोय कालपर्यंत हा भिडेवाडा जो जुना भिडेवाडा होता जिथं सावित्रीबाई फुलेंनी देशातली मुलींची पहिली शाळा उभं केली होती तिथंच आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे आणि त्यासाठीचा जो मार्ग आहे विशाली तो झालेला आहे कारण जुना भिडेवाडा काल रात्री पूर्णपणे ऐतिहासिक वास्तू जी आहे ती जर्जर झालेली होती मात्र आता या ठिकाणी स्मारक उभारले जात आहे धन्यवाद अभिजीत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी